नमस्कार मित्रांनो वर्तुळे म्हणजे सर्कल्सच्या या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे ह्या व्हिडिओमध्ये आपण चक्रीय बिंदू म्हणजे कॉन सायक्लिक पॉईंट्स आणि ह्याच्याशी संबंधित एका प्रमेयावर चर्चा करूया चला सर्वात आधी समजून घेऊया की चक्रीय बिंदू म्हणजे कॉन सायक्लिक पॉईंट्स काय असतात मित्रांनो कोणत्याही वर्तुळावर स्थित बिंदूच्या समूहाला आपण चक्रीय बिंदू कॉन सायक्लिक पॉइंट्स म्हणतो म्हणजे ह्या वर्तुळात ज्याचे केंद्र ओ आहे याच्या परिघावर स्थित हे सर्व बिंदू चक्रीय बिंदू म्हणजे कॉन सायक्लिक पॉइंट्स आहेत मित्रांनो जर आपल्याला तीन नैकरेशीय बिंदू म्हणजे नॉन कोलिनियर पॉइंट्स के एल आणि एम दिलेले असतील तर आपल्याला माहीत आहे की तीन नैकरेषीय बिंदू मधून जाणारे आपण फक्त एकच वर्तुळ बनवू शकतो म्हणून आपण म्हणू शकतो की हे तीनही बिंदू चक्रीय बिंदू आहेत जर आपण इथे कोणता चौथा बिंदू एन घेतला आणि जर तो वर्तुळावर स्थित असेल तर आपण म्हणू शकतो की चार बिंदु बिंदु पन, हे चारही बिंदू चक्रीय बिंदू आहेत पण हे देखील होऊ शकते की ते वर्तुळाच्या आत असतील किंवा वर्तुळाच्या बाहेर असतील ह्या स्थितींमध्ये आपण ह्या चार बिंदूंना चक्रीय बिंदू नाही म्हणू शकत मित्रांनो आपण वर्तुळाची रचना केल्याशिवाय पण हे पडताळून पाहू शकतो की आपल्याला दिलेले चारही बिंदू चक्रीय आहेत की नाहीत इथे बिंदू ला जोडा। आणि आता दोन्ही बिंदू एल आणि ला के सोबत जोडून एक त्रिकोण एल के एम बनवा अशा प्रकारे त्रिकोण एल एन एम काढा मित्रांनो जर रेषाखंड एल एम द्वारे बिंदू के आणि एनवर अंतरित कोन एल के एम आणि एल एन एम समान असतील तर आपण म्हणू शकतो की हे चारही बिंदू के एल एम एन चक्रीय बिंदू आहेत मित्रांनो या एका प्रमेयानुसार आहे ज्याचे विधान काहीसे अशा प्रकारचे आहे जर दोन बिंदूंना जोडणारा रेषाखंड त्याला समाविष्ट इन्क्लूड करणाऱ्या रेषेच्या एकाच बाजूला स्थित इतर दोन बिंदूंवर समान कोन अंतरित करत असेल तर चारही बिंदू एका वर्तुळावर स्थित असतात म्हणजे ते चक्रीय असतात चला ह्या प्रमेयाच्या सत्यतेची पडताळणी करूया ह्या विधानाच्या मदतीने एक आकृती काढा एक रेषाखंड पीक्यू काढा जो बिंदू ए आणि बी वर समान कोन अंतरित करत असेल म्हणजे पी ए क्यू आणि पी बी क्यू समान असतील आता आपल्याला हे सिद्ध करायचे आहे की चारही बिंदू म्हणजे पी ए बी आणि क्यू एकाच वर्तुळावर स्थित आहेत म्हणजे हे बिंदू चक्री आहेत आपल्याला माहीत आहे की तीन दिलेल्या नैकरेशीय बिंदूंमधून जाणारे एक आणि एकच वर्तुळ असते ह्या तिन्ही नैकरेशीय बिंदू पी ए क्यू मधून जाणारे एक वर्तुळ बनवूया तुम्ही पाहू शकता की हा बिंदू बी पण त्याच वर्तुळावर स्थित आहे पण सिद्ध केल्याशिवाय आपण ह्याच्या सत्यतेला पुष्टी नाही देऊ शकत चला समजूया बिंदू बी वर्तुळावर स्थित नाही आहे म्हणजे बिंदू बी वर्तुळाच्या आतील किंवा बाहेरील बाजूला असू शकतो तर आता हा रेषाखंड पी बी वर्तुळाच्या कोणत्याही एका बिंदू एस किंवा मग एस डॅशवर कुठेतरी छेदेल जर हे बिंदू पी ए एस क्यू वर्तुळावर आहेत तर हे कोन समान असतील कारण आपल्याला माहित आहे की एकाच वर्तुळ खंडाचे कोन समान असतात पण आपल्याला दिलेले आहे की हे दोन्ही कोन पी ए क्यू आणि कोन पी बी क्यू समान आहेत म्हणजे कोन पी एस क्यू आणि कोन पी बी क्यू पण इथे समान असतील पण इथे बिंदू एस आणि बी एकच रेषाखंड वर स्थित आहेत मित्रांनो हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा हे दोन्ही बिंदू म्हणजे एस आणि बी संपाती असतील म्हणजे एकच बिंदू असतील म्हणून आपण म्हणू शकतो की बिंदू बी बिंदू पी ए क्यू मधून जाणाऱ्या वर्तुळावर स्थित आहेत म्हणजे हे चारही बिंदू पी ए बी आणि क्यू चक्रीय आहेत अशा प्रकारे बिंदू एस पण बिंदू बीच्या संपाती असेल तुम्ही ह्याच कृतीची पुनरावृत्ती करत व्हिडिओ थांबवून हे देखील सिद्ध करू शकता अशा प्रकारे आपण सिद्ध केले की जर दोन बिंदूंना जोडणारा रेषाखंड त्याला समाविष्ट करणाऱ्या रेषेच्या एकाच बाजूला स्थित इतर दोन बिंदूं समान कोन अतरित करतील तर चारही बिंदू एकाच वर्तुळावर स्थित असतात म्हणजे ते चक्रीय असतात या सत्रात बस एवढेच आज आपण चक्रीय बिंदू आणि त्या संबंधित एका प्रमेयावर चर्चा केली भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये यावर आधारित एका प्रश्नासोबत धन्यवाद